आज नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या संदर्भात म्हणाल तर काँग्रेस पक्षाचा जो उमेदवारीचा घोळ झाला तो अजूनही चालू आहे, त्यात काही आम्हाला पडायचं नाही। आम्ही म्हणजे शिवसेनेनं काल शुभांगी पाटील जे उमेदवार आहेत त्या भेटल्या आणि त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे मागितला आणि आम्ही त्यांना तो पाठिंबा दिला, कारण त्यांची तयारी आम्ही पाहिली आणि आम्हाला असं वाटलं की त्या लढतीमध्ये चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतात। या संदर्भात आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना त्या संदर्भात सूचना दिली आणि त्या योग्य उमेदवार आहेत, त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी आज त्या संदर्भात उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला शुभांगी पाटील यांच्या मागे उभं राहायचं आहे। नागपूर जी शिक्षक मतदारसंघ जो आहे तिथे शिवसेनेचे उमेदवार होते नाकाडे, त्यांनी त्यांची उमेदवारी आम्ही मागे घ्यायला सांगितली, कारण महाविकास आघाडीच्या संदर्भात जर निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यांनी एकत्रित लढलं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही ती उमेदवारी मागे घेतली। आणि आडबोले म्हणून जे उमेदवार आहेत त्यांच्या मागे उभा राहायचा निर्णय घेतला आणि त्या संदर्भात आज सकाळी नाना पटोले आणि माननीय उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली। सकाळी माननीय शरद पवार आणि माननीय उद्योजकांची चर्चा झाली, त्यातून हे सगळे निर्णय आम्ही घेतले। पण ह्या निवडणुकीच्या निमित्तानं एक स्पष्ट दिसलं की हा एक विस्कळीतपणा या निवडणुकीत दिसला, थोडासा महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत काही निर्णयाबाबत। या पुढल्या निवडणुकीमध्ये आपण अधिक काळजीपूर्वक पावलं टाकली पाहिजेत आणि अशा प्रकारचे घोळ आणि गोंधळ होता कामा नये हा धडा या निवडणुकीतून महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाने घेतला पाहिजे। मला माहित नाही, काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय, त्याच्यामध्ये मी कोणतंही मत व्यक्त करणार नाही। ठीक आहे, एकत्र बसून नक्की सुरुवातीला चर्चा झालेली आहे, त्यानुसार नागपूर शिवसेनेसाठी सोडलं होतं, पण शेवटी प्रत्येक वेळेला त्याग करण्याची जबाबदारी ही शिवसेनेवरच असते आणि विरोधकांचं ऐक्य वगैरे या महान शब्दांना महत्त्व देऊन आम्ही हा त्याग करत आलो, पण यापुढे असं होणार नाही, यापुढे आम्ही आमच्या भूमिका ठरवू।